पाईप अर्थिंग आणि प्लेट अर्थिंग या संदर्भात गोवर्धन कौशल्य केंद्र ज्यावेळेस अर्थिंग करायला सुरुवात केली त्यावेळेस बऱ्या प्रमाणात खड्डा करत असताना ह्या जमिनीमध्ये दगड आहे. साधारण 4.5-5 फूट खड्डा झाल्यानंतर या खड्ड्याच्या आतमध्ये आजूबाजूला दगड असल्याकारणाने अर्थिंग व्यवस्थित होणार नाही, त्यामुळे आम्ही एक साधारण 6 इंची 3 इंची 4 इंची पाईपांची एक असं गोल वर्तुळाकार आहे तयार केलं, त्या पाईपमध्ये अशा प्रकारे पेस्ट करून ही केमिकल अर्थिंग पावडर जी आहे पेस्ट करून ह्या पाईपच्या आतमध्ये हा पेस्ट घट्ट पद्धतीने खालून वरतीपर्यंत ठोसून ठोसून भरला आणि त्यानंतर काय केलं की हा इलेक्ट्रॉन म्हणून काम करेल, जेणेकरून आजूबाजूला जरी माती नसली तरी या खड्ड्यात अर्थिंग केल्यानंतर आम्ही एक प्रयोग म्हणून किती रेजिस्टन्स मिळेल हे नंतर चेक करू. एक दुसऱ्या भागात तुम्हाला लक्षात येईल की अर्थिंग केल्यानंतर तर रेजिस्टन्स किती मिळतो, अशाही जमिनीत रेजिस्टन्स म्हणजे ज्या ठिकाणी 80-90% खडक मुरुम आहे अशा ठिकाणी अर्थिंग करण्यासाठी हे असे गोलाकार पाईप यांचं एकत्रीकरण करून त्या पाईपला खाली या ठिकाणी आम्ही ही जी दिसते ही प्लेट आहे, ही प्लेट याला जॉईंट केली आणि जी आय तार जो आहे हा या प्लेटला कनेक्ट करून वरती एक त्याचा टर्मिनल तयार केला, अर्थ टर्मिनल आणि इलेक्ट्रॉड म्हणून हा पूर्ण गठ्ठा जो मात्या मातीने ओल्या मातीने मुलामध्ये हा काम करेल. तर बघूया ते पूर्ण झाल्यानंतर रेजिस्टन्स किती मिळतो. अशाही ठिकाणी अर्थिंग खरं तर बोर करून ही पावडर त्यात टाकली जाते, पण हा बोर न करता मुलांना यात शिकणंही होईल आणि अर्थ इलेक्ट्रॉड काय आहे आणि नेमकं अर्थिंग काय आहे याचा कन्सेप्ट मुलांच्या लक्षात येईल असा एक प्रयोग प्रायोगिक तत्वावर हे अर्थिंग चालू आहे. पाईप अर्थिंग आणि प्लेट अर्थिंगचं एकत्रीकरण आणि कठीण परिस्थितीत अर्थिंगला योग्य अर्थिंग कशी करता येईल या संदर्भातलं हे प्रात्यक्षिक मुलांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. गोवर्धन स्किल सेंटरमधली ही इलेक्ट्रिशियन टेक्निशियनची बॅच आहे 2024 ही बॅच, या बॅचच्या माध्यमातून हे अर्थिंग केलं जात आहे.